सध्या बाजारात डीएपीच्या सतत बदलत्या आणि वाढत्या किमतींमुळे खत कंपन्या डीएपी पुरवठा करण्यात त्यांना अडचण येतात. त्यामुळे येणाऱ्या खरीप हंगामात डीएपीचा तुटवडा जाणवू शकतो तर मिश्र खतांची किंमत प्रतिबॅग 2000 रुपयांवर जाऊ शकते अशी माहिती कृषी विभागाच्या आढावा बैठकीत सादर करण्यात आली. यावेळी युरिया आयातीत अडचणी असल्यानं पुरवठ्यावर मर्यादा येण्याची शक्यताही वर्तवण्यात आली. कृषी मंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी आढावा बैठक ही घेण्यात आली. यात खरीप हंगामातल्या खतांची उपलब्धतेची स्थिती आणि संभाव्य अडचणींवर चर्चा करण्यात आली. खत मंत्रालयातर्फे देण्यात येणारं 2021-22 खतांचं अनुदान 79,530,00,000 होतं, ते आता 155 कोटींपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. खतांवरच्या अनुदान मागणी ही प्रचंड वाढल्यामुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदान रक्कम देण्यासाठी DCT योजना सुरू होणार आहे. सध्याचं खत अनुदानाचं धोरण मार्च 2022 शेवटापर्यंत असणार आहे, त्यानंतरचं धोरण अजूनही निश्चित केलं गेलं नाही. याविषयी कृषी मंत्री दादा भुसे म्हणाले आहेत की महाराष्ट्र कृषी औद्योगिक विकास महामंडळातर्फे खतांचं उत्पादन वाढवण्यासाठी पाठपुरावा करावा, MIDC 30% खत उपलब्ध करून देण्यासाठी कायद्याच्या चौकटीत राहून प्रयत्न करावे लागतील. कंपन्यांनी कुठल्याही खताचा साठा न करता वेळेवर खताचा पुरवठा सुरळीत होईल याकडे लक्ष दिले पाहिजे. येणाऱ्या हंगामात शेतकऱ्यांना खतं वेळेवर उपलब्ध करून द्यावीत. ज्या कंपन्या शेतकऱ्यांना वेळेवर खत उपलब्ध करून देण्यास असमर्थ ठरतील त्या कंपन्यांवर कठोर कारवाई करणार. आंतरराष्ट्रीय बाजारात पोटॅश आणि फॉस्फरिक ऍसिडच्या सतत बदलत्या आणि वाढत्या किमतींमुळे खत कंपन्यांना पोटॅश मिळण्यात अडचण येतात. त्यामुळे येत्या खरीप हंगामात MOP 10-26-26 आणि 12-32-16 यासारखी खतं मिळवण्यात अडचणी येऊ शकतात असं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. या बैठकीला कृषी संचालक DM झेंडे, कृषी सहसचिव गणेश पाटील, माफदाचे अध्यक्ष विनोद तराळ, सचिव बिपिन कासलीवाल तसंच अधिकारी उपस्थित होते. यासोबतच या व्हिडिओमध्ये ते संपवत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी नक्की फॉलो करा ॲग्रोवन डिजिटलला. ताज्या अपडेट्ससाठी भेट द्या ॲग्रोवन.com वर.